ग्रामीण पुलिस अधीक्षक माननीय डॉक्टर अभिनव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पुलिस अधीक्षक साहेब यांनी अवैध गुटख्याच्या बाबतीमध्ये कठोर कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले होते। त्या अनुषंगाने इंदापूर पोलिसांनी लोणी देवकर या ठिकाणी आज रोजी पहाटे नाकाबंदी दरम्यान एक कर्नाटक पाशिंगचा ट्रक त्याचा क्रमांक KA 56 55 88 हा ट्रक ताब्यामध्ये घेऊन चालकाकडे विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाडीची उत्तरे दिली। त्यानंतरनं स्टाफ व पंचाच्या मदतीने सदरचा ट्रकच्या तारपत्री काढून तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य गुटखा एकूण 50 बॉक्स मिळून आला। सदरच्या गुटख्याची किंमत एकूण 24,75,000 रुपये असून ट्रकची किंमत 25 लाख रुपये आहे। असा एकूण 49,75,000 रुपयाचा मुद्देमाल इंदापूर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान जप्त केलेला आहे। सदर ट्रक चालक व मालक यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहिता 328 व इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाचे माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री मिलिंद मोहिते साहेब त्याचप्रमाणे बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलिसांनी सदरची कारवाई केलेली आहे। सदरची कारवाईप्रमाणेच यापूर्वी इंदापूर पोलिसांनी मागील 4 महिन्यामध्ये अशा गुटख्याच्या खोट्या 4 गाड्या पकडून क्वालिटी कारवाई केलेली आहे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।